नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पीएम किसान सन्मान निधी या योजनेची अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मधून स्किप करू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास सर्व मित्रांना शेअर करा। पीएम किसानच्या पोर्टलवर आपल्याला नोटिफिकेशन पाहायला मिळत आहे, ई केवायसी इज मॅन्डेटरी फॉर पीएम किसान रजिस्टर फार्मर, ओटीपी बेस्ड ई केवायसी अवेलेबल ऑन पीएम किसान पोर्टल। आपल्याला पीएम किसानच्या पोर्टलवर ओटीपी बेस्ड केवायसी आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन बेस्ड केवायसी आपल्याला या ठिकाणी पोर्टलवर आहे। तरी आपल्या जवळच्या सीएससी सेवा सेंटरमध्ये जाऊन आपली ओटीपी बेस्ड किंवा बायोमेट्रिक पद्धतीने आपली ई केवायसी कंप्लीट करायची आहे। ई केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 जाहीर करण्यात आलेली आहे। या तारखेच्या अगोदर आपण आपली ई केवायसी कंप्लीट करायची आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई केवायसी, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे 2000 रुपये मिळत आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली पीएम किसानची ई केवायसी करणे हे बंधनकारक आहे। जे शेतकरी ई केवायसी करायचे राहिले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी 31 मे 2022 या तारखेच्या अगोदर आपली ई केवायसी कंप्लीट करायची आहे, तरच आपल्याला पुढील हप्ते मिळणार आहेत। जर आपली ई केवायसी कंप्लीट नाही झाली तर आपल्याला पुढील येणारे हप्ते हे मिळणार नाहीत। त्यामुळे आपण 31 मे 2022 या तारखेच्या अगोदर आपली पीएम किसानची ई केवायसी हे करणे बंधनकारक आहे। धन्यवाद।